Good evening, everybody. My dear student, today we will learn English subject. Today's activity number 42. बालमित्रांनो आज आपण 42 नंबरची किंवा 42 नंबरची ऍक्टिव्हिटी पाहत आहोत आणि तुम्ही सगळेजण स्क्रीनवर ही सुंदर सुंदर चित्र पाहता. बघूया तर काय म्हटलं या ऍक्टिव्हिटी मध्ये. लर्निंग ऍक्टिव्हिटी आहे, शिकायचं आहे. सर्कल द वर्ड दॅट इज स्पेल्ड करेक्टली अँड राईट इट करेक्टली इन द गिवन स्पेस. म्हणजेच तुम्ही मुलांनी जे चित्र आहे त्याचं स्पेलिंग शेजारी हे भरपूर स्पेलिंग लिहिलेली आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे त्यातलं तुम्ही योग्य निवडायचं आहे, करेक्ट निवडायचं आहे आणि ते पुढे लिहायचं आहे. म्हणजे काय रे, तर तुम्हा मुलांना या दिलेल्या चित्रांचे स्पेलिंग पाठ पाहिजे किंवा आले पाहिजे. चला लुक ॲट द फर्स्ट पिक्चर. बालमित्रांनो पहिल्या चित्राकडे बघा. व्हॉट इज दिस? दिस इज अ फिश. फिश काय स्पेलिंग? डी आय एस एच ए का एफ आय एस एच ए? नंतर बघा आणि एफ आय एस टी आहे. यातलं योग्य स्पेलिंग कसं निवडायचं? दोन ठिकाणी एफ आय एस एच आलेलं आहे पण बालमित्रांनो पहिल्या ठिकाणी योग्य आहे. कळलं का? एफ आय एस एच फिश. तसं तिसऱ्या ठिकाणचं सुद्धा स्पेलिंग योग्य आहे. मग आपण इथं काय लिहायचं? फिश एफ आय एस एच एफ आय एस एच. त्या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही ते स्पेलिंग व्यवस्थित लिहायचं आहे. मग माझ्या मागून हे स्पेलिंग म्हणणार का? म्हणा बरं. रिपीट दिस स्पेलिंग आफ्टर मी. एफ आय एस एच एफ आय एस एच फिश फिश मासा फिश मासा. आता बघा लुक ॲट द सेकंड पिक्चर. दुसऱ्या चित्राकडे पहा. व्हॉट इज दिस? अ टॉप. अ टॉप टॉप म्हणजे गोरा. कशाचं चित्र आहे? गोऱ्याचं चित्र आहे. मग या ठिकाणी भरपूर स्पेलिंग दिलेले आहे. टॉप टिप हॉप टॉप. मग कोणतं लिहिणार? टॉपचं स्पेलिंग आहे टी ओ पी टी ओ पी टॉप. टॉप म्हणजे भोरा. टॉप म्हणजे भोरा. त्यानंतर आहे घरट. त्यानंतर आहे घरट. घरट्याला काय म्हणतात रे इंग्रजीमध्ये? चॅटबॉक्स मध्ये लिहा बघूया तरी जमतंय का? घरट्याला इंग्रजीमध्ये एन एस टी म्हणतात, एम ई एस टी म्हणतात, एन ई एस टी म्हणतात का एन ई एस टी म्हणतात? पहा दोन एन मध्ये फरक आहे. दुसरा एन चा दांडा थोडासा वरती काढलेला आहे, तो करेक्ट नाहीये. मग एन ई एस टी नेस्ट म्हणजे घरट. नेस्ट म्हणजे घरट. तुम्ही काय लिहिले? लिहिलंय ना बरोबर? व्हेरी गुड जान्हवी बाळा. नेस्ट एन ई एस टी एन ई एस टी नेस्ट म्हणजे घरटे. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट इज दिस? बेल. दिस इज अ बेल. बेल घंटा. बेल घंटा. मग बेलचं स्पेलिंग काय आहे? पी ई डबल एल पी ई डबल एल बेल. बेल म्हणजे घंटा. तुम्ही मुलं शाळेत आल्यानंतर या घंटेची खूप आतुरतेने वाट बघता. कारण काय रे? कारण तुम्हाला घाई असते. कशाची? एकदाच वर्गात पण जायची आणि नंतर जेवणाची. मग लंच टाइम कधी होतोय याची घाई असते. नंतर पुन्हा वर्ग कधी भरतोय याची घाई असते. पुन्हा शाळा कधी सुटते याची घाई असते.
म्हणजे तुम्ही शाळेत आल्यानंतर तुमचं या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं. ती गोष्ट आहे बेल. ती वस्तू आहे बेल. BELL. बेल बेल म्हणजे घंटा. आता बघा, लुक ॲट दिस पिक्चर. ते आहे बदक. दिस इज अ डक. दिस इज अ डक. डक बदक. DUCK. डक डक बदक. डक बदक. आता इथं काय काय दिलंय? डक बक डक डेक. मग यातलं स्पेलिंग कोणतं करेक्ट आहे? DUCK डक बदक. आता बघा, खालचं आहे छान पैकी बिछाना अंथरलाय की नाही? बिछाना अंथरलेली कॉट आहे. व्हॉट इज दिस? दिस इज अ बेड. दिस इज अ बेड. बेड BED बेड बिछाना. बॅग व्हाईट. बॅग वडील. बेड बिछाना. तुम्ही त्या मोकळ्या जागेमध्ये काय स्पेलिंग लिहिणार? BED बेड. बेड म्हणजे बिछाना. अशा प्रकारे आपण हे सगळं स्पेलिंग लिहिलेलं आहे, म्हणजे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. नॉट बॅड BED बेड. बॅड BAD बॅड म्हणजे व्हाईट. बॅड हॅबिट्स व्हाईट सवयी. गुड हॅबिट्स चांगल्या सवयी. आता काही रिडल्स दिली आहेत, म्हणजे काय? कोडी दिली आहेत. गेसिंग गेम आहे. ओळखा पाहू. Who am I? मी कोण आहे? तुम्ही कोण आहात हे मला माहितीये. मला माहितीये माझ्या वर्गातली मुलं. पण या वाक्यांमध्ये कोण लपलंय ते आपल्याला शोधायचं आहे. हु WHO WHO हु कोण? AM आहे आय. मी कोण आहे? शोधा बरं तुम्ही. चला पहिल्या कोड्यामध्ये, पहिल्या रीडर मध्ये काय म्हटलंय मी अगोदर वाचून दाखवते, नंतर अर्थ सांगते. तुम्ही मुलांनी चॅट बॉक्स मध्ये याच उत्तर द्यायचं. पीपल एन्जॉय रायडिंग मी. एकेका वाक्याचा अर्थ सांगणार आहे. पीपल एन्जॉय रायडिंग मी. माणसांना माझ्यावर स्वार, रायडिंग स्वार व्हायला आवडत. आय रन व्हेरी फास्ट. मी खूप वेगाने पळतो. माझ्यावर स्वार व्हायला आवडत. मी खूप वेगाने पळतो. आय लाईक टू इट चिक पीज. आय लाईक टू इट चिक पीज. चिकपीज फुटाणे किंवा चणा. आय लाईक टू इट चिकपीज. मला हरभरा फुटाणे खायला आवडतात. मी पहा परत एकदा अर्थ. माझ्यावर स्वार व्हायला आवडतं. लोकांना माझ्यावर स्वार व्हायला आवडतं. आय रन व्हेरी फास्ट. मला खूप वेगात पळायला आवडतं. आय लाईक टू इट चिक फास्ट. मला हरभरे खायला आवडतात. हु एम आय? मी कोण आहे? आपल्याकडं हरभऱ्यालाच एक वेगळं नाव आहे मराठीमध्ये. त्याला जे समजेल, ज्याला ते समजेल त्याला या कोड्याचं उत्तर येईल. बघूया चॅट बॉक्स मध्ये किती जणांनी उत्तर दिलंय ते. हु एम आय? व्हेरी गुड. हॉर्स रुद्र. श्रेयसने बरोबर दिलं. व्हेरी गुड. हॉर्स. श्रेयस वडने. राईट करेक्ट स्पेलिंग. माहिती ना करेक्ट स्पेलिंग लिहावा. श्रेयस जगता प्रश्नचिन्ह केलंय म्हणजे आठवत नाहीये का? ओके मी सांगणारच आहे. पहा, हु एम आय? मी कोण आहे? हॉर्स आहे मी. हॉर्स HORSE. रिपीट दिस स्पेलिंग आफ्टर मी. रिपीट दिस स्पेलिंग आफ्टर मी. तुमच्या ओठांच्या हालचाली मला दिसल्या पाहिजे. HORSE HORSE हॉर्स घोडा. हॉर्स घोडा.
आता मी चिकपीज हरभरा याला मराठी दुसरा शब्द काय रे कोण सांगते हरभऱ्याला मराठी दुसरा शब्द काय आहे कोण सांगू शकेल का आठवते का चॅट बॉक्स मध्ये लिहिलंय का कोणी बघूया बर हरभऱ्याला दुसरं काय नाव आहे सांगू का हरभऱ्याला दुसरं नाव आहे अश्वखाद्य अश्वखाद्य म्हणजेच घोड्याचं खाद्य घोड्याला अश्व हा समान अर्थी शब्द आहे घोड्याचं स्पेलिंग आहे एच ओ आर एस ई हॉर्स हॉर्स मीन्स घोडा पीपल एन्जॉय रायडिंग मी माणसांना माझ्यावर स्वार व्हायला आवडतं आय रन व्हेरी फास्ट मी खूप वेगात पळतो आय लाईक टू इट चिक पीज मला हरभरे खायला आवडतात हु एम आय आय एम ए हॉर्स ओके एच ओ आर एस ई नेक्स्ट आय एम अ बिग बिल्डिंग आय एम अ बिग बिल्डिंग मी उंच इमारत आहे विथ मेनी क्लासरूम्स पहा इथंच उत्तर आहे विथ मेनी क्लासरूम माझ्या म्हणजे मी उंच इमारत आहे माझ्या जवळ माझ्याकडे माझ्या सोबत खूप वर्ग खोल्या आहे क्लासरूम्स वर्ग खोल्या चिल्ड्रन एन्जॉय टू प्ले ऑन माय ग्राउंड मुलांना माझ्या मैदानावर खेळायला खूप आवडत हु एम आय मी कोण आहे टेल मी स्कूल अ स्कूल एस सी एच डबल ओ एल एस सी एच डबल ओ एल स्कूल आय एम अ बिल्डिंग आय एम अ बिग बिल्डिंग आय एम अ बिग बिल्डिंग मी उंच इमारत आहे किंवा विथ मेनी क्लासरूम खूप वर्ग खोल्या असलेली असलेले मी उंच इमारत आहे चिल्ड्रन एन्जॉय टू प्ले ऑन माय ग्राउंड मुलांना माझ्या ग्राउंडवर माझ्या मैदानावर खेळायला आवडतं मी आहे शाळा मी आहे शाळा स्कूल एस सी एस सी एच डबल ओ एल एस सी एच डबल ओ एल स्कूल शाळा तिसरं बघूया थर्ड आय एम युअर फेवरेट ब्रेकफास्ट आय एम युअर फेवरेट ब्रेकफास्ट मी तुमचा आवडता नाश्ता आहे यू हॅव टू लाईक माय स्लाइस यू हॅव टू लाईक माय स्लाइस तुम्हाला माझ्या स्लाइस आवडतात किंवा काय म्हणतो आपण त्याला काफ आवडतात काप किंवा तुम्हाला माझे काप आवडतात विथ टी ऑर मिल्क म्हणजे तुम्ही चहा किंवा दुधा बरोबर ते खाता आय एम युअर फेवरेट ब्रेकफास्ट मी तुमचा आवडता ब्रेकफास्टचा पदार्थ आहे मी काप म्हणजे स्लाइसच्या रूपात मिळतो आणि मला चहा किंवा दुधा बरोबर खातात हु एम आय मी कोण आहे आलं लक्षात मी कोण आहे मी आहे ब्रेड मी आहे ब्रेड बी आर ई ए डी ब्रेड किंवा मी आहे बिस्किट बिस्किटाचे पण काफच असतात की नाही किंवा मी आहे केक काहींना चहा वगैरे बरोबर ते केक खायला पण आवडतं म्हणजे केकच्या पण केकच्या पण स्लाइस असतात ब्रेडच्या पण स्लाइस असतात आणि बिस्किटाच्या पण स्लाइस असतात आलं लक्षात या तिन्ही कोड्यांचं उत्तर हॉर्स स्कूल अँड ब्रेड ऑर केक ऑर बिस्किट विच इज द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस जॉईन द लेटर ग्रुप्स टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड दॅट मॅचेस विथ द पिक्चर पहा तुम्हाला खाली चित्र आणि वरती स्पेलिंग दिलेले आहे तुम्ही मुलांनी ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे तिथे योग्य अक्षर किंवा त्या शब्दाची योग्य जुळणी करायची आहे आणि एक अर्थपूर्ण
शब्द तयार करायचा आहे आणि तो त्या रेषेवर लिहायचा आहे. लुक ॲट दिस फर्स्ट पिक्चर. व्हिच इज दिस? दिस इज अ फिश. व्हॉट इज दिस? दिस इज अ फिश. एफ आर एस एच. एफ आर एस एच. फिश मासा. फिश मासा. लुक ॲट दिस नेक्स्ट पिक्चर. दिस इज अ नेस्ट. एन ई एस टी नेस्ट. एन ई एस टी नेस्ट. घरटे. एन ई एस टी नेस्ट. घरटे. लुक ॲट दिस थर्ड पिक्चर. थर्ड पिक्चर इज अ डक. डी यू सी के. डी यू सी के. डक. डक म्हणजे बदक. लुक ॲट दिस पिक्चर. व्हॉट इज दिस? दिस इज अ रॅबिट. दिस इज अ रॅबिट. आर ए डबल बी आय टी. आर ए डबल बी आय टी. रॅबिट ससा. रॅबिट ससा. लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज अ हॉर्स. दिस इज अ हॉर्स. एच ओ आर एस ई. एच ओ आर एस ई. हॉर्स घोडा. एच ओ आर एस ई. हॉर्स घोडा. लुक ॲट द लास्ट पिक्चर. दिस इज अ स्कूल. दिस इज अ स्कूल. एस सी एच डबल ओ एल. एस सी एच डबल ओ एल. स्कूल शाळा. स्कूल शाळा. हा पॅरलल ऍक्टिव्हिटी दिली आहे. ऍड द करेक्ट पीस टू कम्प्लीट इच वर्ड. हा एक अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅकेट्स मध्ये दिलेला दिल्यांपैकी योग्य अक्षर गट त्या ठिकाणी जोडायचा आहे. पहिला आहे बी आर एफ एल ई ए डी. मला त्या ब्रेड असणारे खाली स्लाइस दिलेले आहे. बी आर ई ए डी. बी आर ई ए डी. ब्रेड. त्या ठिकाणी ते स्पेलिंग लिहायचे. बी आर ई ए डी. ब्रेड. ब्रेड म्हणजे पाव. देवा मला पाव नाही, खाण्याचा पाव. आता काय? लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज अ हॉर्स. एच ओ आर एस ई. एच ओ आर एस ई. सो यू कॅन राईट हिअर हॉर्स. एच ओ आर एस ई. एच ओ आर एस ई. हॉर्स घोडा. इन दिस वे वी कम्प्लीट दिस ऍक्टिव्हिटी. What is the next? This is a flower. Flower. F L. F L O W E R. What is flower? Spelling kya hai? F L O W E R. Flower. Food. Flower. Food. Look at this. This is a plate. This is a plate. Thali hai. Barabar hai ki nahi? P L A T E. P L A T E. Plate. Thali. Plate. Thali. Evaluation. Complete the word above each picture. Testet ahe, tosto sarav ahe. Ata to sarav tumhi khela pahije pan patkan sangte. Flower. First is flower. F L O W E R. F L O W E R. Flower. W E R. Flower. Next, nest. N-E-S-T. पहा, N-E-S-T, nest म्हणजे घरट आणि N-E-X-T, next म्हणजे पुढचा किंवा नंतरचा. This is a bread. B-R-E-A-D. Bread. Horse. H-O-R-S-E. School. S-C-H-O-O-L. School. P-L-A-T-E. Plate. In this way, we complete this activity. Today, I learned to join words with appropriate pictures. बरोबर आहे की नाही? मी शब्द आणि चित्र यांची जोडी लावू शकतो. I learned to make meaningful words out of given letters. दिलेल्या अक्षरांमधून मी मिनिंगफुल लेटर्स निवडून मिनिंगफुल शब्द तयार करू शकतो. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. आय लर्न टू स्पेल द वर्ड्स करेक्टली. मी
स्पेलिंग योग्य प्रकाराने बरोबर लिहू शकतो. आय लर्न टू फाइंड हिडन वर्ड्स विद इन अ बिगर वर्ड. मी मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधू शकतो. आणि विच इज द लास्ट, आय लर्न टू गेस द वर्ड्स हॅव्हिंग प्लेड द गेसिंग गेम. मी गेसिंग गेम खेळू शकतो, रीडर सोडवू शकतो. या प्रकाराने आजचा हा दिवस आपण कम्प्लीट केलेला आहे. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. काल या ठिकाणी जे पतंगाचं सांगायचं होतं ते राहिलं होतं आकृतीबंध, किंवा ते जरा वेगळं दिसत होत. तर या पतंगाचं बारकाईने निरीक्षण करा आणि यातले दोन पतंग सारखे कोणते आहेत आकाराने बघा. आकाराने बघा त्यांच्या शेपटीची फुलं, त्यांचा आकार हा योग्य बघा आणि त्यामध्ये बरोबरची खूण करा. कारण हे ब्लॅक अँड व्हाइट मध्ये पूर्ण वेगळं दिसतं. मग आकृतीबंध म्हणजे काय? तर आकृतीबंध, चला आपण आजचा दिवस कम्प्लीट करणार आहोत, याच ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतून पडायचं नाही. तर आज आहे 43वा दिवस, 44वा दिवस माहितीचे व्यवस्थापन. पूर्वी हा माहितीचे व्यवस्थापन म्हणजेच तुम्हाला जी माहिती असते, तुम्ही जी माहिती गोळा करता ती कशा प्रकारे केली पाहिजे, त्याची उत्तरं कशा प्रकारे लिहिली पाहिजे किंवा सांगितली पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे. मग ते कशा प्रकारे शिकणार? तर बघा, समोर आहे निरीक्षण क्षमता तुमची वाढीला लागावी यासाठी एक सुंदर चित्र दिलंय. एक सेकंद सगळ्या मुलांनी या चित्राचं निरीक्षण करायचं. काय काय दिलं या चित्रामध्ये, कोण कोण आहेत, कोणकोणते खेळ आहेत, हे चित्र कशाचं आहे, ह्या सगळ्या बाजूंचा विचार करायचा. बघूया बरं कसे बघताय तुम्ही या चित्राकडे. पूर्ण निरीक्षण करायचं चित्राचं. झालं निरीक्षण करून? चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर, हे चित्र कशाचं आहे? चित्र कशाचं आहे? गार्डनचं आहे, एका बागेचं आहे, बरोबर आहे. आता इथे दिलेले प्रश्न कोण कोण लिहिते ते, कोण कोण सांगते ते बघूया. चित्रात एकूण किती मुले आहेत? चित्रात एकूण किती मुले आहेत? मग काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. एकूण किती मुले? 13. 1, 3. चेंडूचा खेळ किती मुले खेळत आहेत? चेंडूचा 2. वाळूत किती मुले बसले आहेत? 2. पहा ही वाळू आहे. चित्रात पतंग किती आहेत? बघा बरं, मला तर एकच दिसतोय. 1, only 1. सीसॉचा खेळ किती मुले खेळत आहेत? सीसॉचा खेळ 2 मुले खेळत आहेत. अशा प्रकारे आपल्याला माहिती समोर असलेल्या चित्राद्वारे माहितीचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आलं लक्षात? आता बघा, समोर एक चित्र आहे, यामध्ये कशाचं दुकान आहे? तर फळांचं दुकान आहे. या चित्रांचं देखील तुम्ही मुलांनी निरीक्षण करायचं आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. जमेल? फळांच्या दुकानात पुढील फळे आहेत. चित्रांचे निरीक्षण कर व पुढील प्रश्नांची उत्तरे लिही. पहिल्यामध्ये आहे SHOP शॉप, शॉप दुकान, SHOP शॉप दुकान. त्यामध्ये तुम्हाला वरती काही फळांची चित्र दिसत आहेत. यामध्ये केळी आहे, सफरचंद आहे आणि मला वाटतंय ऑरेंज आहे. त्यानंतर तुम्ही इकडच्या चित्रांमध्ये बघितलं तर पहिल्या रांगेमध्ये इन द फर्स्ट रो देर आर 4 apples. इन द फर्स्ट रो देर आर 4 apples. इन द सेकंड रो, इन द सेकंड रो दुसऱ्या ओळीमध्ये तुम्हाला एकूण 6 कलिंगड म्हणजे वॉटरमेलन दिसत आहे. त्याच्या पुढे आंबे आहेत आणि सीताफळ आहे. चला बरं उत्तर शोधूया.
सर्वात कमी कोणती फळे आहेत, सर्वात कमी कोणती फळे आहेत, चॅट बॉक्स मध्ये लिहायचं. तुम्हाला सगळ्यात कमी कोणती फळं दिसत आहे, तर सगळ्यात कमी कस्टर्ड ऍपल आहे. कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ. कस्टर्ड ऍपल सीताफळ. कस्टर्ड ऍपल CUSTARD कस्टर्ड ऍपल ALLE. त्यानंतर सर्वात कमी कोणती फळे आहेत, कस्टर्ड ऍपल. सर्वात जास्त कोणती फळे आहेत, मँगोज MANGOES. मँगोज. कलिंगड किती आहेत, हाऊ मेनी वॉटरमेलन्स, हाऊ मेनी वॉटरमेलन्स, 1 2 3 4 5 6, देर आर 6 वॉटरमेलन. सीताफळ किती आहेत, कस्टर्ड ऍपल किती आहेत, 3 कस्टर्ड ऍपल. चार संख्या असणारी फळ कोणतं आहे, 1 2 3 4, एन ऍपल्स ALLES ऍपल. यातील सर्वात जास्त कोणते फळ तुला आवडते, ते तुला का आवडते, हे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय. तुम्हाला कोणतं फळ आवडतं, ऍपल आवडतं, वॉटरमेलन आवडतं, मँगोज आवडतात, कस्टर्ड ऍपल आवडतो. वा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍपल, मँगोज, मँगो, कस्टर्ड ऍपल सगळं लिहिलेलं आहे. व्हेरी गुड. का आवडत, त्याची चव गोड असते, काही आंबट गोड असतात. पहा, आपल्याला जी माहिती मिळते ती माहिती व्यवस्थित समजून घेऊन ती त्या प्रश्नांची, विचारलेल्या प्रश्नांची योग्य प्रकारे आपल्याला उत्तर देता आली पाहिजे. आता बघा, वर्गात मुलांनी आपल्या आवडीप्रमाणे खेळणी घेतली आहेत. चित्रांचे निरीक्षण कर आणि प्रश्नांची उत्तरे लिही. आता बघा, तुम्ही चित्रांकडे पाहायचं आहे. पहा, वर्गात मुलांनी आवडीप्रमाणे खेळणी घेतली. कुणी कार घेतली, कुणा कोणी बॉल घेतलाय, कुणी एरोप्लेन घेतलंय, कुणी डॉल्स घेतल्या. बरोबर आहे की नाही? मग आता बघूया, आपण मुलांची संख्या काढायची आहे. कोणत्या मुलाला कोणतं खेळणं आवडतंय, सगळ्यांचं चित्राचं निरीक्षण करून झालं का? आता बघा, फळ्याकडे स्क्रीनवर सगळ्यांनी बघा, चेंडू आवडणारी मुले किती आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे चेंडू बॉल 6 जणांना आवडतो. डॉल आवडणारी मुले किती आहेत, बाहुली आवडणारी मुले किती आहेत, बाहुलीचं चित्र कुठे आहे, आलं लक्षात, 1 2 3 4, म्हणजे 4 मुलांना बाहुली आवडते. कार किती मुलांना आवडते, 1 2, गाडी कार, गाडी किंवा कार 2 मुलांना आवडते. 3 मुलांना कोणते खेळणे आवडते, 3 मुलांना एरोप्लेन आवडते किंवा विमान आवडते. एन एरोप्लेन आवडत किंवा विमान आवडत. सर्वात जास्त आवडणारे खेळणे कोणते, बॉल. बॉल सगळ्यांनाच आवडतो. बरोबर आहे की नाही? सर्वात कमी आवडणारे खेळणे कोणते, कार. तुला कोणते खेळणे आवडते सांगा बरं, तुम्हाला कोणतं खेळणं आवडतं, त्या खेळण्याचं नाव लिहा. कोणाला कार आवडत असेल, मुलींना डॉल आवडत असेल, मुलांना एरोप्लेन आवडत असेल, बॉल तर सगळ्यांनाच आवडतो, आलं लक्षात. अशा प्रकारे आपल्याला समोर दिसलेल्या चित्राचं
निरीक्षण करता आलं पाहिजे. आता बघा, सोडवून पाहूया, माहिती गोळा कर. आता समोर तुम्हाला चित्र आहे, तुम्हाला नातेसंबंध आहे आणि नातेवाईक आहे, बरोबर आहे की नाही? मग काय माहिती गोळा करायची, काय इथं अपेक्षित आहे? तर तुम्ही पहिल्यांदा चित्राचं निरीक्षण करायचं. समजा हा माझ्या वर्गातला मुलगा आहे पहिला, बरोबर आहे? माझ्या वर्गातला मुलगा आहे. मी त्याला विचारलं, अरे बाळा तुला भाऊ किती आहे, तुला भाऊ किती आहे? मग तो उत्तर देईल, बाई मला एक भाऊ आहे. तुम्हाला जर एक भाऊ असेल तर एक नातेवाईकांमध्ये लिहायचं, दोन असतील तर दोन लिहा, चुलत वगैरे सगळे मिळून जर दहा असतील तर दहा लिहा. किती असेल तर 1, 2, 3, 4 जे असतील ते. आता पहा, एक मुलगी आहे. मी या मुलीला प्रश्न विचारलं, बाळा तुला बहिणी किती आहेत? मग ती म्हणाली, मला दोन बहिणी आहेत. मग त्या ठिकाणी मी उत्तर लिहिलं 2. त्यानंतर मला एक, मी त्या मुलाला विचारलं, बाळा तुला आजोबा आहेत का? तुला आईचे वडील, वडिलांचे वडील असे किती आजोबा आहेत? तू समजा जर वडिलांच्या म्हणजे वडिलांना जर भाऊ वगैरे असतील तर अजूनही तुझे काका वाढतील, किंवा मला एकच आजोबा आहेत, मला दोनच आजोबा आहेत, हे त्याच्याकडून उत्तर येईल. नंतर मुलाला विचारलं की बाळा तुला आजी किती आहे, तर तो सांगेल, मला एक आजी आहे, मला दोन आजी आहेत, बरोबर आहे की नाही? तुला काका किती आहेत, मला दोन काका आहेत, तीन काका आहेत, असं तो लिहू शकेल. मग तुला काकी किती आहेत, मला दोन काकी आहेत, तीन काकी आहेत, तो लिहू शकेल. आणि त्याच्या बरोबरच तुम्ही तिथं नावही लिहायची आहेत. काय माहितीये का, मला भाऊ किती, एक, त्याचं नाव काय, राजेश. मग तिथं तुम्ही काय लिहायचं, राजेश का लिहायचंय, कारण तुम्हाला तिथे लिखाणाचाही सराव होईल. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे आणि उरलेला दिवस आहे तो नंतर बघूया. आता पहा, 45व्या दिवसाची प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे या ठिकाणी आपला मॅथमॅटिक्स हा विषय पूर्णपणे संपलेला आहे. तर आता आपण मीटिंग संपायला 2-3 मिनिटच आहेत, तर लगेच मी या ठिकाणी ही हा विषय इथं थांबवतीये, संपवतीये. तुम्ही लगेचच मीटिंगला परत एकदा लिंक वर जाऊन जॉईन व्हा. 30 जण 32 जण आहेत, तेवढे जण मला तिथे हजर पाहिजे.